आणि शिवसेना शाखा वादावरती आता नीलम गोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. शाखा कुठलीही असली तरी संघर्षामधून उभी राहिलेली असते. शिवसेना शाखा वादावरती नीलम गोरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. मला ह्या प्रश्नी बोलायचं नाही, तुमचे प्रश्न आगीत तेल टाकण्यासारखे असतात असं देखील त्यांनी म्हटलंय. ज्या परिस्थितीमध्ये ते काही घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मला असं वाटतं की एकेका शाखेसाठी असं लढण्याबरोबर त्यांनी एकेका सैनिकासाठीची प्रतिष्ठा ठेवली असती तर आज हीच वेळ आली नसती असं मला वाटतं. शेवटी कुठली शिवसेनेची शाखा, मग ती या आमच्याकडची असो किंवा कोणाची असो, ही शिवसैनिकाच्या अंतःकरणात असते आणि त्यांच्या श्रमामुळे त्या शाखा उभ्या राहिलेल्या असतात आणि त्यामुळे जे काही सगळे संघर्ष आहेत त्या संघर्षापेक्षा दिवाळीच्या तोंडावरती विकासात्मक जनतेला मदतीचं काम हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला हे सगळे मतभेद आहेत असं दिसलं होतं त्याच वेळेला सबुरीचं धोरण महत्त्वाच्या लोकांनी घेतलं असतं तर सगळाच प्रकार टाळता आला असता. पण आता जे नुकसान झालंय ते संपूर्णपणे विचार केला तर या सगळ्या गोष्टी एखाद्या धर्मयुद्धाप्रमाणे चाललेल्या आहेत असं मला वाटतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.